या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420-72-14-28 95-95-11-04-95। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरुड शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न। शेकडो युवक युवतींचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग। वरुड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात शेकडो युवक युवतींनी सहभाग घेतला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेता प्राप्त स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे। या मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दुर्गे, नितीनभाऊ लुंगे, आकाश भातुरकर, शुभम बर्देला, प्रवीण दवंडे, रवी अतकरे, पवनराव किसना उमक, हेमंत फुटाने, प्रीतम खंडारे यांनी अथक परिश्रम घेतले आहे। अविनाश बनसोड, अमरावती पुढे न्यूज, वरुड। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वरुड शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा मुले आणि मुली यांची ठेवण्यात आलेली आहे। वरुड शहरातील कळूचे गोठाण परिसरातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये मुलींची स्पर्धा घेण्यात आलेली होती। मुलींसाठी जवळपास 4 किलोमीटरचा ट्रॅक ठेवण्यात आलेला होता, म्हणजेच 2 किमी अंतर जाणे आणि 2 किमी अंतर परत येणे असा हा मुलींसाठी नियम होता। तर मुलांची दुसऱ्या टप्प्यात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो मुलांसाठी 2 किलोमीटरचा ट्रॅक हा जास्त ठेवण्यात आलेला होता, म्हणजे 3 किमी अंतर जाणे आणि 3 किमी अंतर येणे असा हा ट्रॅक मुलांसाठी होता। आणि या दोन्ही मुलामुलींच्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आणि या मुलामुलींचा मिळालेला आहे। आपण बघू शकतो सध्या वरुड शहरातील कळूचे गोठाण परिसरातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली असून रेस्ट हाऊस मार्गे जरूडकडे जाणाऱ्या मार्गावर हा रनिंग ट्रॅक संपतो आणि याच मार्गावरती या मॅरेथॉनच्या मध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढवण्यासाठी, त्यांना एक जोश देण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावरती उभे होते, त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि त्यांचा आत्मविश्वास ह्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जर या मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावरती कुठला अनुचित प्रकार घडू नये आणि कुठला अपघात घडू नये यासाठी वरुड पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तर तैनात आहेच, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी देखील या रनिंग ट्रॅकवरती उपलब्ध असून यांना पाण्याची सोय आणि ॲम्ब्युलन्सची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे। आपण बघू शकतो सध्या वरुड शहरातील अनेक नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेतला असून सध्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या ट्रॅकवरती हे विद्यार्थी धावत आहे आणि जवळपास अनेक विद्यार्थी आपला ट्रॅक पूर्ण करून पोहोचले देखील आहे। या स्पर्धेमध्ये नेमकं विजय कोण झाला याची देखील माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, मात्र सध्या आम्ही रेस्ट हाऊस परिसरात या ठिकाणी उपलब्ध असून याच मार्गावरती हे अनेक विद्यार्थी आपण बघू शकतो माझ्या पाठीमागून हे जे विद्यार्थी आहे हे पोलीस भरती सेनेमध्ये जाण्याची भरती देत असतात आणि आता सुद्धा हे आता आपला रनिंग ट्रॅक पूर्ण करते आहे। अतिशय उत्साहामध्ये यांनी सहभाग घेतला असून याच उत्स्फूर्त सहभागाने या मॅरेथॉन स्पर्धेला यशस्वी केलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून सध्या अनेक विद्यार्थी आपला ट्रॅक पूर्ण करत असताना आपल्याला आढळून येत आहे। अनेक मागे देखील विद्यार्थी आहे, आपण सर्वांचा आढावा घेणार आहोत। पाहत राहा अमरावती टुडे न्यूज। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93-33-34-84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।